नमस्कार मित्रांनो, मी अथर्व आदेश चॅनलवर आपले स्वागत आहे। मी आज आपणाला वजन वाढवा लठ्ठपणा नाही याविषयी माहिती सांगणार आहे। त्या अगोदर मित्रांनो, आपण जर आमच्या आदेश चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या आदेश चॅनलला लवकरच आणि लगेचच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, याचबरोबर बेल आयकॉनची घंटी ऑन आणि ऑल करायला विसरू नका। चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात। मित्रांनो, लठ्ठ माणसांना वजन कमी करण्याचे आव्हान असते, तसेच कमी वजन असणाऱ्यांसाठीही वजन वाढवण्याचे आव्हान असते। तुम्हालाही ही समस्या असेल तर खाली दिलेल्या टिप्सकडे लक्ष द्या, म्हणजेच आम्ही पुढे सांगितलेल्या टिप्सकडे लक्ष द्या, म्हणजे वजन वाढण्याऐवजी लठ्ठपणा वाढण्याचा धोका आपल्याला राहणार नाही। मित्रांनो, आपल्या शरीराची काळजी आपणालाच घेतली आहे। दिवसेंदिवस बदलते वातावरण आणि हवामान, याचबरोबर खाण्यापिण्याकडेही दुर्लक्ष असे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत। त्यामुळे आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही, त्यामुळे आपले वजन वाढत नाही आणि कधी कधी लठ्ठपणाही विनाकारण वाढत जातो। त्यामुळे मित्रांनो, आजारांपासून आपणाला बचाव व्हायचा असेल तर मात्र इतर गोष्टींपासून जर आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे। मित्रांनो, आपण दिवसेंदिवस बरेच काही सलाड पदार्थ खात असतो, म्हणजेच इतर प्रकारचे, म्हणजेच मित्रांनो आपण वडापाव, सामोसे, पॅटीस किंवा बाहेरील नाश्ता स्वरूपातील बरेच पदार्थ खात असतो, पण याचा आपल्या शरीरावर किती विपरीत परिणाम होत आहे का हे आपण कधी विचार करत नाही। घरात आपण सकाळी नाश्ता करून निघालो तरी आधीमध्ये मित्रांच्या बरोबरीने किंवा इतर लोकांच्या बरोबरीने आपण आधीमध्ये काही ना काही नाश्ता करतच असतो, पण मित्रांनो याचा आपल्या शरीरावर किती परिणाम होत आहे हे आपण कधी विचार केला आहे का? याचा विचार करणे आपल्या शरीरासाठी भरपूर गरजेचे आहे। अशाच इतर कारणांमुळे आपल्या शरीरातील वजन तर वाढत नाही, पण कधी कधी लठ्ठपणा वाढण्यास सुरुवात होते आणि याचाच परिणाम भविष्यात होणाऱ्या आपल्याला शरीरातील रोगांपासून दिसून येतो। त्यामुळे मित्रांनो, असा प्रकार घडण्याऐवजी आपण थोड्या थोड्या वेळाने काही ना काही खात राहिले गेले पाहिजे, म्हणजेच थोडे का होईना पण हे पौष्टिक असले गेले पाहिजे आणि याचा आपल्या शरीरासाठी चांगलाच फायदा झाला पाहिजे। अशा प्रकारचे आपण कडधान्य किंवा फळे खाल्ली गेली पाहिजेत, यामुळे तुमचे शरीर त्या अन्नाला बर्न करत राहील आणि तुम्हाला थोड्या वेळाने पुन्हा भूक लागेल। घन किंवा सॉलिड आहाराबरोबर पेय, म्हणजेच पाणी किंवा इतर कोणतेही पेय घेऊ नका। या दोन्हीमध्ये कमीत कमी 45 ते 60 मिनिटाचे अंतर असावे। उठल्यानंतर पहिल्या तासातच काही ना काही खाऊन घेणे गरजेचे आहे, त्यामुळे तुमच्या शरीराची चयापचय क्रिया लवकर सुरू होईल आणि तुम्हाला लवकर भूक लागेल। आठवड्यातून 3 ते 4 वेळा 20 ते 30 मिनिटासाठी कार्डिओ ऍक्टिव्हिटी करणे सुद्धा गरजेचे आहे। याचबरोबर मित्रांनो, पौष्टिक आहार म्हणजे गव्हाच्या चपात्या, डाळी, फळे, भाज्या, प्रथिने, सुकामेवा आणि कमी कॅलरीची डेअरी प्रोडक्ट सुद्धा घेणे आपल्या शरीरासाठी भरपूर फायद्याचे आणि गरजेचे आहे। यामुळे तुमचे वजन वाढेल, तुम्ही निरोगी राहाल। चीज असलेले पदार्थ, उकडलेली अंडी, केळी आणि कमी फॅटच्या दुधाचे मिल्कशेकही, याचाही तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकेल। शिवाय दही, लस्सी आणि फळे हे तुम्ही खाऊ शकता। आजारपणामुळे वजन कमी झाल्यास ते वाढवण्यासाठी आपल्या रोजच्या आहारात फळांचा आणि सुकामेव्यांचा समावेश करणे गरजेचे आहे। तसेच चहा, कॉफी बंद करून त्याऐवजी 2 ग्लास दूध घेणे सुद्धा आपल्या शरीरासाठी भरपूर फायद्याचे आहे। दूध बादात असेल तर चिमूटभर सुंठ किंवा हळद टाकून घेतले तरी हे बादात नाही। याशिवाय रोज एक केळ खाल्ल्यामुळे वजन वाढायला भरपूर मदत होते। फळांचा रस पिल्याने शरीरातील ग्लुकोजचा स्तर वाढू शकतो। मित्रांनो, वजन वाढण्यासाठी तुम्ही बटाटे, मका, सुकामेवा, भात, अंडी हे सुद्धा खाऊ शकता। मित्रांनो, आपण आपल्या शरीरामध्ये आपणाला वजन वाढवायचे आहे, लठ्ठपणा नाही, यासाठी आम्ही दिलेल्या टिप्स आपण नक्कीच आवर्जून कराव्यात अशी आमची आग्रहाची विनंती आहे। तर मित्रांनो, असा होता आजचा विषय। आपणाला हा विषय नक्कीच आवडला असेल। मित्रांनो, आपणाला जर हा विषय आवडला असेल तर आजच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, याचबरोबर बेल आयकॉनची घंटी ऑन आणि ऑल करायला विसरू नका। मित्रांनो, आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये काही व्हिडिओचे लिंकही दिलेले आहेत, त्यानुसार आम्ही बनवलेले आणखी विषय आपण पाहू शकाल आणि त्यांचा आनंदही घेऊ शकाल। त्यामुळे मित्रांनो, लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी ऑन आणि ऑल करायला विसरू नका बरं का। धन्यवाद।